जो बालाजी की घटना हो गई एक्साइज मिनिस्टर को, उन्होंने जो हरासमेंट करके रात में अरेस्ट करने के गए, वो कहीं भागने वाला नहीं था, वो कोई एक मुंह छुपाने वाला आदमी नहीं था, एक रेपुटेड आदमी, डीएमके का एक अच्छा मिनिस्टर, और उसको रातों रात पकड़ने की क्या आवश्यकता थी। और अगर कोई गलती किया है तो उसको आप सुबह आके इंक्वायरी कर सकते थे। आप एक तरफ सीबीआई रेड डाल रहे हैं उनके घर पे, उनके दफ्तर पे, और उनके खिलाफ कार्रवाई करके ईडी ने अगर रातों रात उसको लेके जाते तो ये घटना मैं इसको कंडम करता हूँ। और ख़ास करके ये जो बीजेपी गवर्नमेंट डराने की कोशिश कर रही है और सप्रेस करने की कोशिश कर रही है, और यही शाह और वहाँ पर बोल के आए थे कि तमिलनाडु का चीफ मिनिस्टर बनेगा, जब एक तरफ तमिलनाडु में चीफ मिनिस्टर बनाने की कोशिश कर रहे हैं, दूसरे तरफ जो डीएमके सरकार वहाँ अस्तित्व में उसको डराने की कोशिश कर रहे हैं। तो इससे यही मालूम होता है कि केंद्र सरकार ये डर के हरासमेंट कर रही है, और लोगों को सीबीआई, ईडी, सीवीसी, एंटी करप्शन ऐसे इंस्टीट्यूशन को मिसयूज़ कर रही है। और हम पहले से बोलते आ रहे हैं कि इतना मिसयूज़ कर रहे हैं गवर्नमेंट गिराने के लिए, गवर्नमेंट बनाने के लिए वही कोशिश कर रहे हैं। तो इसलिए मैं जो घटना यहाँ पर तमिलनाडु में घटी डीएमके के मिनिस्टर के ऊपर जो आज ये हरासमेंट किया जा रहा है, उसका और एक बार मैं खंडन करता हूँ, कंडम करता हूँ। कम से कम उनको ये तो मालूम हो दो कि हम डेमोक्रेसी में हैं और डेमोक्रेटिक तरीके से किसी के ऊपर भी एक्शन लेना हो सकता है, लेकिन यहाँ पर कानून अपने हाथ में लेकर वो डरा रहे, और कोई अपोजिशन पार्टी डरने वाली नहीं। सब अपोजिशन पार्टी 23 तारीख को जो पटना में मिल रही है ये सब देखकर घबरा गए हैं। पहले ऐसे हम सभी अपोजिशन को एक लाने की पूरी कोशिश किए हैं, कर रहे हैं, लेकिन ये सब देखकर उनको घबराहट हो गई है। खासकर कर्नाटक के इलेक्शन होने का और भी घबराहट उनमें है। तो ऐसा अपोजिशन को डराने से हम डरेंगे नहीं, और हमको जो ख़त्म करने की कोशिश कर रहे हैं डेमोक्रेसी को, तो इस देश में लोग ख़त्म करने नहीं देंगे। वो डेमोक्रेसी और देश के संविधान को बचाने के लिए हर तरीके का अपना सैक्रिफाइस करने को तैयार है। राजस्थान, छत्तीसगढ़, मेघालय इवेल्ला ಚುನಾವಣೆಗಳು ಈಗ ಬೇಗನೆ ಬರ್ತವೆ. ನಾವು ಈಗಾಗಲೇ ಒಂದು ಕಡೆ ನಮ್ಮ PCCಗಳು ಅಲರ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದೇವೆ, ಮತ್ತು ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಈಗ ಕೆಲಸ ಮಾಡೋದ್ರಿಂದ ಇದು ಆಗಿದ್ದಾರೆ. ಮಧ್ಯಪ್ರದೇಶನಾಗಂತೂ ಅಲ್ಲೂ ಕೂಡ ನಾವು ಕೆಲವು ಗ್ಯಾರಂಟಿಗಳನ್ನು, 5 ಗ್ಯಾರಂಟಿಗಳನ್ನು ನಾವು ಘೋಷಣೆ ಮಾಡಿದ್ದೇವೆ, ಮತ್ತು ಅಲ್ಲಿ ವಾತಾವರಣ ಚೆನ್ನಾಗಿದೆ. ಮೊದಲಿನಂಗೆ ಈಗಿಲ್ಲ. ಈ ಸಾರಿ ಮಧ್ಯಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಭಾರಿ ಬಹುಮತ
कांग्रेस जो है बढ़ते मतलब कांग्रेस राज्य अली कमलनाथ और नेतृत्व ना हिंदे नोड़ मध्यप्रदेश सो इंद नम बाकी कड़े राजस्थान नावेल प्रयत्न अलू कूड़ा ना मुंचूणील छत्तीसगढ़ कूड़ा ना बर्ते आमले नम मेघालय यूजली लोकल पार्टी अब अली यू नॉर्थ ईस्ट केंद्र सरकार यारो आड़े स्वल्प और वलू बट अली लोकल पार्टी स्ट्रांग और जोतली ना होराटे बट नोड़ अली नम प्रयत्न अदे इला अब मणिपुर अदर बे नानूल प्रेसिडेंट ऑफ इंडिया के नियोग हमी भेटिया मणिपुर स्थिति ऐन और इष्टु गलाटे नू कूड़ा अली केंद्र सरकार और निग्लिजेंस अली वातावरण सिचुएशन एक्सट्रीम को और बहुश इन प्रारंभदल कंट्रोल इष्टु जीवन मने आस्ति पास्ति नाश आती हालाता क्विक एक्शन इल्दे कारण इवत्तु अल्ली इंत ओंदु कट परिस्थिति बंदिदे अदु नावु मोदले हेळिदेवे इंत देशदल्ली ಶಾಂತಿಯನ್ನು ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಮತ್ತು ಯಾರ ಆಸ್ತಿ ಕಳ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೋ ಯಾರು ಮನೆ ಮಠ ಕಳ್ಕೊಂಡು ಅವ್ರ ಜೀವಹಾನಿನೂ ಆಗಿದೆ ಅಲ್ಲಿನ ಜನ ಏನು ಇಲ್ಲಿ ಇಂಥ ಗಲಾಟೆಯಲ್ಲಿ ಮೃತರಾಗಿದ್ದಾರೆ ಅವರಿಗೆ ಕ್ವಿಕ್ಕಾಗಿ ರಿಹ್ಯಾಬಿಲಿಟೇಷನ್ ಮಾಡಿಸೋದು ಮತ್ತು ಅವರಿಗೆ ಕಾಂಪೆನ್ಸೇಷನ್ ಕೊಡೋದು ಕೂಡ ಸ್ವಲ್ಪ ನಿಧಾನ ಆಗ್ತಾಯಿದೆ ಅದು ಎಲ್ಲನೂ ಚುರುಕುಗೊಳಿಸಬೇಕು ಅಂತೇಳಿ ನಾವು ಮೊದಲಿಂದ ಮನವಿನ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದೀವಿ ಮತ್ತು ಅದಕ್ಕೆ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಅಂದರೆ ನಮ್ಮ ರಾಷ್ಟ್ರಪತಿಗಳು ಅವರು ಕರೆದು ಮಾತಾಡಬೇಕು ಅಂತೇಳಿ ನಾವು ಬರೆದು ಕೂಡ ಕೊಟ್ಟಿದ್ದೇವೆ ಆದರೆ ನಮಗೇನು ಸರ್ಕಾರ ಕಡೆದು ಯಾವ ಉತ್ತರ ಇನ್ನೂ ಬಂದಿಲ್ಲ ಸೊ ಹೀಗೆ ಇದು ನೆಗ್ಲಿಜೆನ್ಸ್ಲಿಂದನೇ ಸಾಕಷ್ಟು ಕಡೆ ಇವತ್ತು ಗಲಾಟೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಓಕೆ ಬರಲಾ ನೋಡಿ ಯಾವ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡಬೇಕು ಅಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಪ್ರದೇಶ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಕಮಿಟಿ ನಿರ್ಣಯ ತಗೊಳ್ತಾರೆ ಸೊ ಅವರು ಈ ನಿರ್ಣಯವನ್ನು ನಮಗೆ ತಿಳಿಸಿದ್ದಾರೆ ಅದರ ಪ್ರಕಾರ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾರೆ ಯಾಕಂದರೆ ಸ್ಟೇಟ್ ಟು ಸ್ಟೇಟ್ ಡಿಮ್ಯಾಂಡ್ ಡಿಫ್ರೆಂಟ್ ಇರ್ತದೆ ಸ್ಟೇಟ್ ಟು ಸ್ಟೇಟ್ ಟು ಮ್ಯಾನಿಫೆಸ್ಟೋ ಬೇರೆ ಇರ್ತದೆ ಸೇಮ್ ಪ್ಯಾಟರ್ನ್ ಫಾಲೋ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಇರ್ತದೆ ಅದಕ್ಕಾಗಿ ಇಂಥದ್ದೇ ಆಗಬೇಕು ಅಂತೇನೂ ಇಲ್ಲ ಅಲ್ಲಿನ ವಾತಾವರಣ ಪ್ರಕಾರ ನಿರ್ಣಯ ತಗೊಳ್ತಾರೆ
ಓಕೆ ಸರ್ಕಾರ ಅವ್ರ ಮೇಲೆ ಒತ್ತಡ ಹೇರಿತ್ತು ಅಂತೇಳಿ ಟ್ವಿಟರ್ ಸಿಇಒ ಮಾಜಿ ಸಿಇಒ ಒಂದು ಆರೋಪ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅದು ನಮ್ಮ ಮೀಡಿಯಾ ಚೀಫ್ ಜಯರಾಮ್ ರಮೇಶ್ ಅದನ್ನು ರಿಪ್ಲೈ ಕೊಡ್ತಾರೆ, ನಾನು ಅವ್ರಿಗೆ ಮಾತಾಡ್ತೀನಿ. ಯಾಕೆಂದರೆ ಯಾವುದೇ ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಡೀಟೇಲ್ ನನಗೆ ಮಾಹಿತಿ ಇಲ್ಲದೆ ನಾನು ಹೇಳೋದು ಸರಿಯಾಗೋದಿಲ್ಲ. ಬಟ್ ಈಗ ಮಾಹಿತಿ ಕೊಡೋದು ಅವಾಗೇ ಕೊಟ್ಟಿದ್ರೆ ನಮಗೂ ಕೂಡ ಅನುಕೂಲ ಆಗಲ್ಲ.